आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. युवा अस्तित्व ग्रुपने जोपासली सामाजिक बांधिलकी. नांदणीतील श्रावणबाळ विकलांग वसतिगृहात साजरा केला फ्रेंडशिप डे. संभाजीपूर येथील युवा अस्तित्व ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासत नांदणी श्रावणबाळ विकलांग वसतिगृहामध्ये मुलांच्या शाळेला भेट देऊन फ्रेंडशिप डे साजरा करत तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आज आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. हे युग कॉम्प्युटर युग मानले जाते. या युगात तंत्रज्ञानाला अधिक महत्व प्राप्त आहे. असं असलं तरी आजच्या युगातही नाते तितकंच महत्वाचं मानलं जातं. मदर तेरेसा बाबा आमटे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची जाणीव डोळ्यासमोर ठेवून संभाजीपूर येथील युवा अस्तित्व ग्रुपने युवा पिढींचा आनंदोत्सव नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग वसतिगृहास भेट देऊन फ्रेंडशिप डे साजरा केला. महानकारी न्यूज साठी नांदणीहून संदीप इंगळे. आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये सर्व युवक वृद्ध असतील सर्वजण आपल्या ठिकाणी फ्रेंडशिप डे हा दिन साजरा करतो. परंतु समाजासमोर एक नवा आदर्श उभारावा, एक नवा उपक्रम समाजाला कळावा, त्या उद्देशाने आम्ही आमच्या युवा अस्तित्व ग्रुपच्या माध्यमातून व रोटरॅक्ट क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी श्रावणबाळ विकलांग वसतिगृह जे नांदणी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी अपंग मुलांसोबत हा फ्रेंडशिप डे साजरा करायचा असा उपक्रम या ठिकाणी राबविला होता आणि तो आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी समाजातील सर्वांना एक विनंती करतोय की तुम्ही देखील असे सण असे दिवस या ठिकाणी अशा मुलांसोबत अशा लोकांसोबत साजरे करा जेणेकरून त्यांच्या देखील तोंडावरती जे हास्य आहे त्यातून मिळणारं समाधान आहे ते किती एकेकी त्या समाधानाचं खरं तर या ठिकाणी सार्थक झालं असं म्हणता येईल.